कमी 70 ते 80 हजार रुपये आम्ही वाय दिलं तिथे आतापर्यंत पण त्यावेळी वाटलं नव्हतं की ह्यो गाडी लावल म्हणून पब्लिक असल्यामुळे हा कारण 2-3 गाड्या आतनं टॉपच्याच होत्या तरी पण यानं गाडी लावली तिथं. नमस्कार, तुमचा परिचय आहे संपूर्ण? माझा संपूर्ण परिचय, माझं नाव अजय शिवाजी जगदाय शिरवडे. निशान? हा निशान आमचं. कसं काय त्या दिवशी नियोजन झालं 50-50 मैदानात? त्या दिवशी 50-50 मैदानात नियोजन दिनेश डायव्हर आणि शुभम चव्हाण त्या दोघांनी नियोजन केलेलं होतं. इथं कशी गाडी पळाली? काय गाडी फार एक नंबर गाडी पळाली. पहिल्यांदाच पळाला का स्वामीवर? हो पहिल्यांदाच पळवलं स्वामी दोघांची. कसं काय नियोजन लागलं की स्वामी बरच पळावं? स्वामी बरोबर एक 15 दिवस झालं नियोजन चाललेलं आमचं, त्यांचं बी चाललेलं आणि आमचं बी चाललेलं. त्या ह्याच्यातून दिनेश ड्रायव्हर आता स्वामी म्हटल्यावर दिनेश ड्रायव्हर तिथं असणारच. मग दिनेश ड्रायव्हर आणि शुभम चव्हाण या दोघांनी मिळून ते नियोजन लावलं. मला वाटतं सेमीला चांगलं अंतर टाकलं होतं कडन, बरोबर ना? हो. निशान बाहेर नव्हता का? सेमीला निशान पब्लिक नव्हता आणि पब्लिक सुद्धा भरपूर होत चाकरीवरती. तेव्हा कळलं तुम्हाला पब्लिक कडनं पळतो का पळतो आधीपासून? नाही, आमचा पहिल्यापासून ज्या अड्ड्यात जाईल तिथं एक फेरा पब्लिक नसतोय. ते स्वामीचा पण तसंच येतो? हो त्यांचं बी तसंच. आम्ही आता बघतो जेवढे अड्डे केले तेवढे एक फेरा आम्हाला पब्लिक ना आलेला, हा पब्लिकनच पळालेला आहे. आता आम्हाला तसं माहिती तुम्ही नवीन आहे नादात आहे का नाही? हो या नादात आम्ही. त्या नादात तुम्हाला म्हणजे काय काय शिकाय अनुभव सांगा तुमचा या नादात आल्यापासून? ह्या नादात आल्यापासून अनुभव म्हणजे सुरुवातीला आपल्या फेऱ्यापासूनच अनुभव. आम्ही एकदम लहान वयात त्याला आणलं होता, ह्यातल्या आम्हाला काही माहिती नव्हती, आम्ही कारण चौघजण असल्यामुळे. आणि ह्या ज्या दिनेश ड्रायव्हर असतील, शुभम चव्हाण, पण हनुमंत थोरात असतील आमच्या गावचे, दादा डोबल, यांनी आम्हाला बऱ्यापैकी सुरुवातीला त्यांनी चांगला आम्हाला सहकार केलं. फेरं काढणं सुरुवात ही फेरं काढण्यापासून याची झालेली. तिथनं परत मग आम्ही अड्डे भरपूर केले, त्यात आम्हाला दिनेश ड्रायव्हरांनी सहकार्य केलं भरपूर. त्यांच्या शंकर बरोबर आम्हाला फेरे ही त्यांनी दिले करून. तुमच्या आठवणीत पहिलं मैदान कुठलं आहे निशांचं काय? आमच्या आठवणीतलं पहिलं मैदान आम्ही पेडंब्याला पळलोय चिपळूणला. हा तिथं आम्ही पहिल्यांदा गुलाल केलाय आदत आदतला. तेव्हा कसा आनंद होता? तेव्हा वाटलं की वासरू पुढे नाव करेल किंवा काय? तसं काय वाटलं नाही, कारण की हा पहिल्यांदाच अनुभव होता ना आपल्याला. पहिल्यांदाच तिथं आपल्याला बोलवलं होतं, त्या शेटने आम्हाला बोललं होतं की तुम्ही वासरू घेऊन आम या. इथं इंस्टाग्रामवरून आम बघितलं होतं ना वासरा सगळं, त्यावेळी म्हणले तुम्ही वासरू घेऊन या आपण इथं पळूया. म्हणून आम्ही पहिल्यांदाच पेडंब्याला पळलो आणि तिथे एवढा अंतराने गट काढला यांनी, सिमी काढला. आता कसं आहे मी बघतो बैलगाडी क्षेत्रात की कुणाचं किती वर्ष जाते ती वासरू गाढवायला. बरोबर तुमचं आहे ना सुराला लागलं चांगलं, ह्याच्या मागे कष्ट करणारे भरपूर लोक आहेत ना. आम्ही चौघ असून सुद्धा आमचे काका आहेत म्हणजे अनुभवी माणसं आहेत. अनुभवी माणसं आहेत, त्यांच्याकडे भरपूर बैल होऊन गेलेत पण शेतीची. हा निशान सुद्धा त्यांच्याकडेच असतो काकांच्याकडे. होय का? हो त्यांनी आढ्यवण्याचं म्हणलं तुम्ही बघता का? हो आढ्यवण्याचं सगळं बघतो आणि बाकी सगळं त्यांचं ती बघते. आता निशाला तुम्ही पहिरं काय बघून करता? म्हणजे कसला बैल नेमका त्याला लागतो? हे आम्ही आत्ता बघतो जेवढे पहिरे केले, कारण प्रत्येक बैलाला हाच फूड आहे. हा म्हणजे ह्याला आत्ता बघतो बैल पुरलेला नाही प्रत्येक म्हणजे मैदानात ह्याला. आणि पक्षा आणि स्वामी आणि हा निशान ह्या तिघांचं फक्त जोट एक समान जुळून एकसारखे पळलेले. अरे म्हणजे स्वामीचा पक्षा आणि निशान वाघावचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त मला आधी आनंद झाला की वाघावच्या निशान बरोबर विंगात पहिल्यांदा आम्ही पळलो. सरांनी आम्हाला वह्याहू मागितला, निशान नितीन साहेबांनी मागितलं ह्याला पहिल्यांदा की आपण असं असं विंगाचं मैदान करूया. आम्ही ते उन्हाळचं उन्हाळ्यातलं मैदान केलं एप्रिल मे मधलं, त्या मैदानात एवढा भारी पळला निशान आणि हा निशान. आणि 2 नंबर केला, टाका टाकीत 2 नंबर केला. महत्वाचा विषय देऊ एकदम अंतर म्हणजे 1-1.5 फूट एकदम कमी होत. स्वामीवर किंवा निशाणावर परत गाडी भेटेल का आपल्याला पळताना बघायला? भविष्यात मिळणार की खरंच नाही. आता म्हणजे काय काय कसरत बिसरत कशी घेता काय तरी? कसरत मध्ये आम्ही आठवड्यात एकदा यायला चालवतो जाऊखाली आपलं, बाकी काय नाही डायरेक्ट अड्डा. आम्ही 8 ते 10 दिवसात आम्ही अड्ड्याला यायला घेऊन जातो, म्हणजे आम्ही 8 दिवसाचा गॅप देतो आम्ही 8 ते 10 दिवसात. आता बैल 3 टप्प्यात पळतील जी खरं आहे का नाही? मधी पुढे माग. बरोबर. कसं आहे कुठं काय स्पीड लावतो किंवा कुठं कट करायला लागतो काय? नाही कट करायला लागलं पण हा कुठंच पळणार नाही, तिन्ही फॉर्म्युल्यात पळतो. सुट्टीला बी आहे मध्ये बी आहे तोंडाला, तर तो शेजारी बैल जरी असला त्याला धरणार का तर 100% धरणार. आम्ही अमरापूर मध्ये आजमावले. आता एवढ्या पायऱ्यात पळाला तुम्हाला कुठला असं पायरा वाटला की राव झुळून पडते गाडी? तसे आता कुठलाच पायरा आपल्याला असा नाही पडला की आपण कमी पळते, सगळे पहिरे आपल्याला चांगलेच मिळाले. होय का? हो. त्याच्या उंचीवरची पहिले लागले अजून स्पीड लागते का चांगली? हो ह्याच्या जोट्याला जोट जुळलं की लय स्पीड लागते.
आता बिनजोड बिनजोड केली का नाही याच्यावर? नाही आम्ही नाही अजून बिनजोड तर नाही आम्ही केली. म्हणजे तीन फेऱ्याचं नाते सगळं? हो तीन फेऱ्याचं आमचं चाललंय. तीन फेऱ्यातनच वेळ नाही त्यामुळे बिनजोड कडे आमचं लक्षच नाही. आता किती दिवसाच्या फरकाने करता काय बैल? आम्ही 8 ते 10 दिवसाच्या फरकानेच करतो त्याची. आता आम्ही नाही करत का नाहीच करत तर काय कारण काय त्याच्यामागची? तुम्ही आदत आहे ना अजून. म्हणजे जास्त आपण जर दात काढला तर आता जुनी जाणती लोक म्हणतात की बाबा तुम्ही दात जर पळवला तर दात लावण्याची शक्यता असते हे असते. त्यामुळे आम्ही नाही आपलं आम्ही दाटच करतो 8 ते 10 दिवसाच्या अंतरावर. पण आदत असून एवढं मोठं साईज का आपलं खुराक मुळे सगळं झालं? नाही त्याची देखभाल खुराक हे सगळं जिथल्या तिथं त्याचं असते. आम्ही त्याला कमी काय पडून देत नाही. रेसल कशी घेता काय किंवा कशी घेतली बैलगाडी क्षेत्रात चालवण्याच्या प्रमाणे? म्हणजे रेसल लहानपणा कुठल्या बैलावर गुरु असतो ना प्रत्येक बैलाचा असतो की बावताच्या बैलावर झुकतो आपण हाणतो. दिने डायव्हरांचा शंकर परत नकऱ्या वाडीचा यांच्या बहिणी आम्हाला लय सहकार केली. यांच्याबरोबर आम्ही रेसल घेतल्या ते दोघांच्या. पवनी पवनी आम्ही उन्हाळ्यात लढते थंडीत आणि पावसाळ्यात आम्ही बऱ्यापैकी. तुम्ही आता नवीन आहे तर हे क्षेत्रातलं गुरु कोण आहे तुमचं नेमकं? बैल जेव्हा घडतो तेव्हा कोणतरी असतं माग आहे की नाही? आहे ते आमच्या तशी 3-4 जण आहेत आमच्याकडे. दिने ड्रायव्हर तर पहिल्यापासूनच होते आमचे वराड्याचे उदयदाजी म्हणजे त्यांचे जावई तेज का? हा त्यांचा तेज होता उदय सांगते. बरोबर बरोबर तेज परत हनुमंत थोरात दादा डुबल असे पर शुभम महत्वा शुभम चव्हाण जे आता आमचं जे सगळं बघतात ते शुभम चव्हाण निघायचे कोणीगावचे. ते आता आले नाहीत जरा त्यांना काम आहे म्हणून पण ते बऱ्यापैकी सगळं आपलं बघ. नमस्कार. नमस्कार. निशाणाबद्दल काय सांगा जरा? निशाणी आमचा पळायला एक चांगलाच आहे आणि तोंडाला तर गाडी येऊ वडून लावतोच. बैल कसलाही काटला तरी त्या बैलाला तो जास्तच पळतो. आता सगळ्यांनी सगळं सांगितलं आठवणी तर मैदान आहे एखादं त्याच्यावरच विंगाचं मैदान आहे आता झालेलं 21 तारखेचं. त्यावेळी ते रानावर पहिरा झालेला वाघावच्या त्यानं गट पहिल्यांदा कडन पळून काढला सिनेमधनं काढला आणि फायनल कडनच पळला पब्लिक कडनं. मग त्यात टाकाटाकी 4 नंबर झाला. तुम्हाला कधी पहिरायला अडचणी आली का आतापर्यंत? वासरू पळते म्हणून आले कधीच? सुरुवातीला आम्हाला लय अडचणी आल्या. काय झालं? सुरुवातीला बैल मागितला की पळतो का व्हिडिओ पाठवा वायदी ही पहिल्यांदा मागते तीच. त्यात काय नाही ती प्रत्येकाची चॉईस आहे का? नाही हो आता ती प्रत्येकाने मागते तीच. तुम्ही किती घालवले आतापर्यंत तयार करू? कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये आम्ही वाय दिलं तिथे आतापर्यंत. वासराची डबल किंमत? हो वासराची डबल किंमत ती पण 6 ते 7 महिन्यात. होय. हा पण आता ते काय असेल ती पण तिथं लागलाच ना जसं पहिरं करत गेलं. जसं आम्हाला चिपळूण मध्ये आम्ही गुलात राहिलो ना त्यापासून मग आम्हाला सुरू लागला चांगला. आमच्या गावच्या अड्ड्यात आम्ही वाय देऊन बैल आणलाय. अरे बापरे राहिला का पण गावच्या अड्ड्यात? राहिला गावच्या अड्ड्यात राहिला की तिथनं सुरुवात झाली आमची खरी. होय का? हा मग तिथनं आता तुम्ही जसं गॅपवर काढता तसं गुलाला राहतच गेलो ना? हो राहतच गेलो. ड्रायव्हर कोण कोण असतात आपले? आमचे दिनेश ड्रायव्हर वाघवाडीचे ना बाजी नाना अक्षय ड्रायव्हर बनवडीचा आणि वाघावचा शिंगू. आता गोट्यावरचं नियोजन कसं असतं निशांचं काय? गोट्यावर काय त्याला सकाळी बरड असते आणि 3 ते 4 टाईम त्याला वैरण संध्याकाळी 2 टाईम बरड असते संध्याकाळी पण बरड असते. स्वामीवर कधी गाडी दिसेल तरी कुठल्या अड्ड्यात दिसेल? लवकरच दिसेल आता या 2-3 अड्ड्यात दिसेलच. म्हणजे नियोजन आधी लावत नाही का पुढच्या मैदानांची? नाही ना अगोदरच नियोजन झालेली असते ती. मी एखादं नियोजन कमी असलं तर मग त्यात पळवायचं. ही जी मैदान झालं असं मैदान होणे बरं शक्य नाही की बैलाच्या नावावर झालं पहिल्यांदा मैदान आहे की नाही महाराष्ट्र त्या सोन्याबद्दल आणि म्हणजे इतिहासात नोंद झाली आणि गाडी नंबर केला त्या दिवशी मला वाटतं टॉपच्या गाड्या होत्या आहे की नाही? तुम्हाला काय वाटलं होतं का किंवा असं बर्डर होतं की बाबा गाडी लागल नाही लागल? नाही आम्हाला सिमीला कडनं चिठ्ठी आलेली ना कडजेत असताना पब्लिक कडनं हे पळतोच पण त्यावेळी वाटलं नव्हतं की हो गाडी लावल म्हणून पब्लिक असल्यामुळे. हा कारण 2-3 गाड्या आतनं टॉपच्याच होत्या तरी पण यानं गाडी लावली. तिथं ओळखलं की आज नंबर करतोय. हो जसा सिमी बसला ना तसा म्हणलं आज एक नंबरच करून जाणार. तेव्हा कळलं गाडीला गॅस लागला? गॅसच लागला चांगला नाही गॅसच लागले त्यावेळी गाडीला कारण गटाला काय आलेलं मध्ये चिखल होता. मग चिखलात जरा गाडी 200 ते 300 फुटात सुरुवातीला जरा वासरू दडबडलं त्या चिखलात पण तिथनं गाडीपर्यंत नीट पळाली आणि जसा सिमी काढला तसा लईच गॅस लागला सिमीला. पहिला फेर झाला पहिलं तापतीच आहे ना? तापतीच. हा त्या दिवशी ड्रायव्हर म्हटलं का मला वाटतं शापूरकर होते ना? हा बाळू ड्रायव्हर. काय म्हणले वासराबद्दल? वासरू चांगलंच पळते चांगलं जप्पा. आता आपण एकच नंबर करून जाणार सिमी झाल्या त्यांनी सांगितलं की आज आपण एकच नंबर करून जाणार. स्पीड लागेल बघ. हा ते याच्या गाडीवर बसले का आपल्या कधी? मासुरण्यात बसलेली की. नमस्कार. कसं आहे नेमका पळाय निशाण थोडक्यात आता सांगा. निशाण खाली पण चांगला पळतो आणि मोठ्या रानात एक नंबर गाडी वरतो. त्याच्या ताकदीच्या मनाने चांगलाच पळतो.
आता स्वामी वेळेस तुम्ही बघितलं असं त्या दिवशी एवढ्या मोठ्या मैदानात राहून राहिला, तुम्हाला सकाळी वाटलंच का पण बैल बिल बघून की आज नंबर आहे आपला? सकाळी पहिल्यांदा गटाला असं वाटलं, चार नंबर पटी आले होते त्यांना चालत गेलो की आज आपल्याला गट पण निघत नाही असं वाटलं होय, कारण लय पायर होत होतो दोन्ही पण बोजाची बैल लागली. हा त्यामुळे मला वाटत नव्हतं गट पण निघेल, गट निघले परत समाधान झालं, पण परत कळण चिठी निघली आणि ती पण लास्टच्या सीमित निघली पाक, त्यामुळे परत वाटलं आता लास्ट सीमित पर्यंत परत लगेच गाडी एक नंबर पळाली बरं का मी बघितली आहे कडन निशाण असून सीमेने गाडी पळाली, पण आम्हाला वाटत नव्हतं गाडी लागेल कारण नऊ गाड्या आम्ही कडन आज पण गाड्या टॉपच्या होत्या. पब्लिक कडनं पळतोय म्हटल्यावर कुणी बघितला का तुम्हाला असं वाटतंय का बैल बघून असं मागितलं कुणी की त्या पिंजड पिंजडला कोणाला असतं शंभर घ्यायला असणार फोन तुम्हाला? पिंजडला नाही शक्यतो आम्ही देत, तेव्हा कोणाला फोन नाही कोणाला का तुम्हाला नाही झालं? नाही नाही आम्ही देत नाही पाहिलं म्हणून तेव्हा काय मागच्या मैदानात आलो होतो करडीच्या वेळेला, पण आता काय नाहीच कोणाला फोन आला कारण देत नाही म्हटलं कोणाला नाही आला. म्हणजे मुंबई मुंबईला डोक्यात विचारच नाही? नाही मुंबईला नाही डोक्यातच नाही. म्हणजे आपलं तीन फेरच का बऱ्यापैकी? हा तीन फेर, आता एक अर्धा दिवस आणखी आपलं कुठल्या मैदानात दिसला? मासणीच्या मैदानात नियोजन चाललंय. हा हा बोल. नमस्कार, काय सांगतो जरा रिक्षण? पहिलं तर माझं नाव प्रसाद कुंभार, तुम्ही बघताय आज या क्षेत्रात मोठ्या रत्ती महारथ्या येत्या की त्यांना गट पास होत नाही, तर माझा अनुभव असा की मी पहिलं मैदान बघितलेलं पेडगावचं मैदान, तिकडे बसून बघितलेलं की वर्ण गट पास झाला किंवा गाडी फायनलला राहिली की आनंद काय व्यक्त होतो देऊ, तर मला असं कधी वाटलं नव्हतं की आपण पण या आनंदात कधी सहभागी होऊन की आपला स्वतःचं काहीतरी वासरू बैल असं ना आपण पण असं कधीतरी जल्लोष करीन, तर तो अनुभव आज या निशाणं केलाय आमचा पूर्ण. आठवणीतलं मैदान आहे का? आठवणीतलं मैदान आमचं आता प्रत्येक मैदानी आठवणीतलंच राहिलंय, कारण की जाईल तिथं आम्ही असं झालं नाही की कधी लय मार खाल्लाय असं, म्हणजे जाईल तिथं गाडी फिक्स राहिली आज आमची. पहिलीच वस्तू आहे की जी पळते पहिलीच वस्तू अशी धावणीला लागली की चांगली लागली.